नमस्कार, अंकिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं बनवणार आहे रसमलाई. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. इथं मी 2 लिटर दूध घेतलं आहे, एक गाईचं घेतलं आहे आणि एक म्हशीचं घेतलेलं आहे. आणि म्हशीचं दूध आहे ना, आपल्याला फुल क्रीम घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी हा 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 चमचा वेलची पूड, थोडे ड्रायफ्रूट मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि खाण्याचा आपला पिवळा रंग घेतला आहे. आधी आपण येत ना आपलं हे दूध देत ना ते वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये ओतून घेणार आहोत. याच्यामध्ये आहे ना मी म्हशीचं दूध टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही टाकून घ्यायचं. हे दूध आहे ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि इथे हे मी गाईचं दूध घेतलं आहे, ते देखील मी आपल्या आपल्या पातेल्यामध्ये ओतून घेते. आणि या दुधाचं गाईच्या दुधाचं आहे ना आपण छेना बनवून घेणार आहोत. आता हे मी एक गॅस लावून घेते एकीकडे. आता दोन्ही दूध आहेत ना आपल्याला व्यवस्थित तापून घ्यायचे. हे बघ आपलं दूध इथं आहे ना तापलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये आहे ना मी लिंबाचं रस टाकून घेणार आहे. आधी मी हे बंद करून घेते आणि 2 मिनटं आहे ना याची वाफ आपल्याला जाऊन द्यायचे. आणि हा गॅस आहे ना आपल्याला चालूच ठेवायचा आहे असं. आणि याच्यावरती जी साई येते ना ती आपल्याला साईडला फक्त ना असं चिकटवून घ्यायचे. त्याच्याने आहे ना आपली मलाई जी रबडी आपण बनवू ना ती छान बनेल लच्छेदार. हा दूध आहे ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित. याचा गॅस आहे ना आपल्याला चालूच ठेवायचा आहे. आता यामध्ये मी लिंबाचा रस टाकून घेते. याच्यामध्ये आहे ना मी थोडं पाणी टाकून घेणार आहे. आता बघा लिंबाच्या रसामध्ये मी पाणी टाकून घेते. म्हणतो आहे ना आपल्या गाईच्या दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यातनं जो आपला पनीर निघेल ना तो आपण साईडला एका कपड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हे बघा याच्यात आपला आता पनीर निघालेला आहे. याला 2 मिनटासाठी आहे ना आपल्याला असंच ठेवायचं आहे. म्हणजे याच्यातलं पाणी वेगळं होऊन जाईल आणि पनीर वेगळा होईल आपला. हे बघा इथं आपलं पनीर आणि पाणी वेगळा वेगळा झालेलं आहे. आता हा पाणी आहे ना मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते कपड्याच्या ह्याच्याने. इथं मी हा कपडा घेतलाय सरसरीत असा. इथे हा मी एक पातेला घेतलेला आहे तो आधी ठेवतो आहे. आणि त्याच्यावर आहे ना ही चालण ठेवून घेणार आहे मी. त्यानंतर याच्यावर आपण असं कपडा टाकून घ्यायचं आहे.
एकच साईड टाकायची एका पॅच्या आपण, म्हणजे पाणी व्यवस्थितपणे आहे ना निघून जाईल. बघा आपला पनीर इथं हा वेगळा काढून झालेला आहे. आता यामध्ये ना आपण आपला साधा नॉर्मल जो पाणी असतो ना तो टाकून नाही ना धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण लिंबू टाकलेलं ना त्याच्यातला तो आंबटपणा निघून जाईल ना. यासाठी व्यवस्थित आपल्याला चोलून धुवून घ्यायचं आहे. इथे आहे ना मी 2 ग्लास पाणी घेतलेलं. आता ह्या कपड्यामधला जेवढा आपला एक्स्ट्राचा पाणी आहे ना तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. जेवढं आपलं पनीरमधून पाणी निघेल ना तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा आपलं पनीरमधलं आहे ना सर्व मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्याला आहे ना आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे, एक मलाई टेक्स्चरमध्ये आणायचं आहे आपल्याला ह्याला. व्यवस्थित आपण ह्यांना असं कुछ करून घेणार आहोत. आणि इथं जे आपण साईडला दूध ठेवलंय ना आटवायला त्याला देखील आपण मध्ये मध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि ती जी आपली साय असेल ना ती आपल्याला साईडला चिकटवून द्यायची. असं व्यवस्थित आपल्याला पनीर आहे ना आपलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एक जीव असा. आता याच्या आहेत ना आपण छोटे छोटे गोल गोल गोले करून घेणार आहोत. एवढासा आपल्याला घ्यायचं असं बाई ठेवू शकता. आणि थोडंमध्ये आहे ना असं दाबून घ्याला असे देखील करू शकता. फक्त हे साईडला आहे ना फाटला नाही पाहिजे आपला. साधारण इतपत असे ठेवलात ना तरी चालेल. आता हे सर्व पनीरचे आहे ना मी गोले करून दाखवते तुम्हाला. हे बघा आपल्या पनीरचे आहेत ना तसे गोले करून घेतलेले आहेत मी. त्यानंतर इथे ना मी एक पॅन घेते छोटा, याच्यामध्ये ना तुम्ही पाणी टाकून घेणार आहे. साधारण इथं आहे ना मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. इथे मी यामध्ये आहे ना 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण आहे ना आता साखर देखील टाकून घेणार आहोत. इथे मी आहे ना मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि बाकीचे आपल्याला या आपल्या दुधामध्ये टाकून ठेवायचे टाकायला ठेवायचे. तर याला आहे ना आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आणि आपल्या मलाई जी आपल्याला साठवायची आहे ना ती आपण साईडला करून घेणार आहोत सायाची.
इतना अपन साखर पानी जो घर एक उकली आएगी है। आता यह मधे एक ना ये मैं पनीर से गोले के लिए ना तो टाकन घते हैं। बघा हे गोले मध्ये सर्व टाकून झालेले आहेत आणि इथं आपण साखर आणि पाण्याचं आहे ना एकच उकळी येऊन द्यायची। आपल्याला पाक नाही त्याचं तयार करायचं आहे जास्त घट्ट देखील। आणि हे आहेत ना आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण असंच त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं। बघा साधारण इथं आहे ना मी 15 मिनटं साखर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये आहे ना पनीरचे गोले टाकून ठेवलेले आहे। आता हे आपले गोले आहेत ना तयार झालेले आहेत। आता ते आपण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एक काढताना आहे ना याच्यातलं आपलं जेवढं पाणी असेल ना एक्स्ट्राचं ते आपण काढून घेणार। अशा आपण इथून आपले सर्व गोले काढून घेऊया पाण्यातून। हे बघा आपल्या साखर पाण्यातून इथून सर्व गोले मी काढून घेतलेले आहेत। आणि हा पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे। जर तुम्ही फ्रीजमध्ये पॅक डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये ठेवलात ना तरी चालेल। जेव्हा पण तुम्ही परत बनवाल ना रसमलाई त्यासाठी हा पाणी तुम्ही वापरू शकता। इकडे आपलं दूध देखील आटलेलं आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपण राहिलेली साखर ना ती टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही आणखी साखर याच्यामध्ये टाकलीत ना तरी चालेल। साखर देखील आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे थोडी। आता यामध्ये आहे ना मी खायचा पिवळा रंग घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे। जर तुमच्याकडे केसर असेल ना तो टाकलात तरी चालेल याच्यामध्ये। आता इथे मी हा थोडा खायचा रंग टाकून घेते पिवळा। तो देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कलर देखील आपला मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये मी साधारण 1/2 चमचा कलर टाकून घेतला असेल ना। आता जी आपण साई आलेली ती साईडला लावलेली ना ती देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सर्व आपण साईडचं साई काढलेलं ना तिथे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थितपणे। हे बघा आपली साईडची जे आपण साई काढून घेतलेली ती मिक्स करून घेतली मी यामध्ये। आता यामध्ये आहेत ना आपले पनीरचे गोले आपण टाकून घेणार आहोत। ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे हलक्यात त्याने आपल्याला याच्यामध्ये। आता यावरून आहे ना आपण आपले ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत। वेलची पूड देखील आपण टाकून घेणार आहोत त्यावर। आणि गॅस आहे ना आपला बंद करून घ्यायचा आहे आपल्याला इथं। आता आपली रसमलाई आता तयार झालेली आहे। पण हिला आहे ना अशी गरम नाही खायची आपल्याला। 3 ते 4 तासासाठी आहे ना हिला आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। मलाई तुम्ही कोजागिरीसाठी देखील बनवू शकता। जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।